मवियाचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. जागा वाटपासाठी महाराष्ट्रात इंडियाची बैठक बोलवा, प्रकाश रेड्डींची मागणी. तर डाव्या पक्षांना वगळून जागा वाटपाची चर्चा कशी? प्रकाश रेड्डींचा मविया नेत्यांना सवाल. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, अजित पवारांचा राऊतांना टोला. सोम्या गोम्या कोण ते 2024 निवडणुकीत कळेल, संजय राऊतांचा पलटवार. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प. वाचाळवीर सुबुद्धी मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. महाराष्ट्र लुटावा लुटता यावा म्हणून मविया सरकार पाडलं, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा. दोन्ही जागेसाठी रवींद्र चव्हाण उतरणार मैदानात, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा. सूत्रांची लोकशाहीला माहिती. इंडिया आघाडीची दारं सध्या आमच्यासाठी बंद, त्यांनीच ठरवलं प्रवेश कधी द्यायचा, प्रकाश आंबेडकरांचं विधान. पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजप नेते जगदीश मुळीक इच्छुक, पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभा लढणार, मुळीक यांचं विधान. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, अजित पवारांची ग्वाही. हक्काचा हिसकावून घेऊ नका, सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र. दिल्लीत 4 जानेवारीला काँग्रेसची महत्वाची बैठक. बैठकीला राज्यातील सर्व प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार. लोकसभा निवडणूक आणि भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा करणार. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील रेशन दुकानदारांचा संप. विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांची संपाची हाक. मनमाडमध्ये विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून शौर्य दिन साजरा. अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी गर्दी. अब्दुल सत्तारांचे लावलेले बॅनर मराठा आंदोलकांनी काढले. सिल्लोडमध्ये वाढदिवसानिमित्त सत्तारांचे लावले होते बॅनर. आरक्षण मिळेपर्यंत बॅनर लावू देणार नसल्याचा मराठा आंदोलकांचा पवित्रा. हिट अँड रन बिल मागे घ्या, अन्यथा रस्त्यावरती एकही वाहन धावणार नाही. चालकांचा 3 जानेवारीपासून आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्यात ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका. भंडारा आगाराच्या 250 बस फेऱ्या रद्द. बस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल. भंडाऱ्यात अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन. महिनाभरापासून अंगणवाडी बंद आंदोलन. वेतन वाढ आणि पेन्शनसाठी आंदोलन. किल्ले रायगडवर विद्यार्थ्यांचं स्वच्छता अभियान. जळगावातील निबायतीच्या पाटील विद्यालयानं शैक्षणिक सहलीतून दिला स्वच्छतेचा संदेश. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव वाढणार. जिल्हा नियोजन समितीमधील भाजप सदस्य कोर्टात जाणार. निधी वाटपात अन्याय होत असल्याचा भाजप सदस्यांचा आरोप. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामाची सुनील तटकरेंकडून पाहणी. रस्त्यांचं काम रखडल्यामुळे सुनील तटकरेंनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी. निवडणुकांपूर्वी मोठमोठ्या घोषणा होतील, पण मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं, जयंत पाटलांचं विधान. नवीन वर्षात अजितदादा मुख्यमंत्री भावेत, अमोल मिटकरींचा नव्या वर्षात संकल्प. सिंधुदुर्गातील अरवली सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर साकारलं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारं वाळूशिल्प. वाळूशिल्प पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.